ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं आहे. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं निदान करण्यात आलं आहे. माध्यमांनी लता दिदींना आराम करू द्यावा आणि लवकर बरं होऊन घरी येऊ द्यावं अशी विनंती त्यांच्या जवळच्यांनी केली आहे. मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात लता मंगेशकरांवर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं निदान झालं आहे. रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढचे 8 ते 10 दिवस लता मंगेशकर यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवलं जाणार आहे असं सुद्धा डॉक्टर समदानी म्हणाले. लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना लता दिदींच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना सौम्य लक्षणं जाणवत आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचं वय लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. लता मंगेशकरांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी येताच सोशल मीडियावर अनेक लोक त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देताना तसंच प्रार्थना करताना दिसत आहेत. यात राजकीय नेते, प्रसारमाध्यमं, पत्रकार, विविध क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींबरोबरच लता दिदींच्या गाण्याचे असंख्य चाहतेसुद्धा आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एका पत्रकार परिषदेत लता मंगेशकरांच्या प्रकृतीबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या, लता मंगेशकर यांची प्रकृती चांगली आहे, सौम्य लक्षणं आहेत आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही आहे. लता मंगेशकर यांचं सगळ्यांच्या हृदयात स्थान आहे. त्या जिथे ॲडमिट आहेत तिथले डॉक्टर त्यांची चांगली काळजी घेतील. नोव्हेंबर 2019 फुफ्फुसांच्या संसर्गामुळे लता मंगेशकरांना ब्रिज कँडी रुग्णालयातच आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं होतं. त्यावेळी त्यांना डाव्या व्हेंट्रिक्युलरमध्ये त्रास होत होता आणि निमोनियासुद्धा झाला होता असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 92 वर्षांच्या लता मंगेशकर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून त्या आपल्या आठवणी, किस्से, जुने फोटो, गाणी आणि विविध विषयांवरची आपली मतं मांडत असतात. 2021 एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर लता मंगेशकरांची प्रकृती बरी नसल्याच्या आणि त्यांना हॉस्पिटलाइज केल्याच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. त्याचं खंडन करत त्यांनी स्वतःच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचं स्पष्टीकरण सोशल मीडियावरूनच दिलं होतं. हिंदी, मराठीसह लता मंगेशकरांनी अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना 2008 भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला होता. त्या राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेच्या सदस्यसुद्धा राहिल्या आहेत.